हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचे नाव आहे स्पेशल स्वाद मराठी तर आज आपण तिसरी रेसिपी पाहणार आहोत घरामध्ये कुठलीही भाजी नसेल तर आपण कोणत्या कोणत्या भाज्या बनवू शकतो तर आज आपण काकडीचं पिठलं पाहणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण कांदा बारीक कट करून घेऊया काकडीची कोशिंबीर खमंग काकडी किंवा सलाद म्हणून आपण नेहमीच वापरतो तर या पद्धतीने तुम्ही काकडीचा वापर नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल तर आपला एक कांदा कापून झालेला आहे त्यानंतर काकडी आपण किसून घेऊया तर काकडीचे वरचे साल आपण पहिले काढून घेऊया अशा पद्धतीने मी दोन्हीही काकडीचे साल काढून घेत आहे त्यानंतर काकडी आपण किसणीवर किसून घेऊया खूप बारीक अगदी आपल्याला नको आहे मध्यम आकाराची किसणी असेल त्यावर आपण किसून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मी काकडी दोन्हीही काकड्या किसून घेणार आहे तर आपल्या काकड्या किसून झालेल्या आहे याचं पाणी अजिबात काढायचं नाही आपल्याला पाण्यासहितच वापरायचं आहे तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपण किसून घेऊया हवं असल्यास तुम्ही ठेचून घेऊ शकता किंवा बारीक कट करून घेऊ शकता पण किसून घेतल्याने त्याची चव भन्नाट लागते लसूण पाकळ्या किसून झालेल्या आहेत यामध्ये आपण हिरवी मिरची वापरणार आहोत लाल तिखटाचा वापर करणार नाही कारण बेसनाचा किंवा पिठलाचा कलर चेंज होतो त्यामुळे तिखटपणासाठी आपण हिरवी मिरचीच वापरणार आहोत उभं कट करून घेतलेलं आहे आणि त्याचे असे लंबे काप करून घेणार आहोत तर आपल्याला जेवढं तिखट हवं असेल त्यानुसार मिरचीचा वापर करावा मी पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कमी तिखट आहे त्यामुळे मी पाच ते सहा घेतलेल्या आहेत तिखट असेल तर तुम्ही कमी वापरू शकता त्यानंतर आपण फोडणीला सुरुवात करूया फ्रायपॅनमध्ये मी तीन टेबलस्पून तेल घातलेलं आहे एक चम्मच मोहरी आणि एक चम्मच जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण हिंग घालूया चिमुडभर गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ठेवावी यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा लसूण आणि हिरवी मिरची घालून घेऊया व्यवस्थित परतून घेऊया कांदा कांदा व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये किसलेली काकडी घालून घेऊया हे बेसन मी तीन व्यक्तींसाठी बनवत आहे तुम्हाला तीन व्यक्तींसाठी बनवायचं असेल तर एवढं प्रमाण तुम्ही घेऊ शकता तुम्ही काकडी पण बघू शकता मी मिडियम आकाराच्या दोन काकडी घेतल्या होत्या मीडियम फ्लेमला आपण काकडी व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया तर तुम्ही बघू शकता काकडी आपली व्यवस्थित अशी परतून झालेली आहे यामध्ये आपण सुखे मसाले घालून घेऊया काकडी तेलामध्ये जवळपास एक मिनटं परतायची यामध्ये एक टीस्पून मी हळद घातलेली आहे आणि हाफ टीस्पून मी गरम मसाला वापरलेला आहे तुम्हाला नसेल हवं तर तुम्ही स्किप करू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया यानंतर सुद्धा काकडी आपल्याला जवळपास दोन मिनटं शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया व्यवस्थित परतून घेऊया गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ठेवावी यामध्ये आता आपण बेसन पीठ घालून घेऊया चना दाळीचं पीठ एक कप दोन काकडी होत्या त्यामध्ये एक कप बेसनपीठ घातलेलं आहे एवढं प्रमाण तीन व्यक्तींसाठी पुरेसा आहे मीडियम फ्लेमला आपण व्यवस्थित भाजून घेऊया काकडीसोबत बेसनपीठ थोडं भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत बेसन शिजण्यासाठी बेसन भाजल्यामुळे त्याला खूप छान अशी चव येते त्यामुळे आपण लगेच पाणी वापरलेलं नाही तसंही काकडीला पाणी सुटतं त्यामुळे ते मॉइश्चर आहे नरम आहे पाणी आहे त्यामध्ये त्याच्यामुळे जळण्याची शक्यता नसते तर तुम्ही बघू शकता मस्त असं भाजून झालेलं आहे जवळपास तीन ते चार मिनटं मी मिडियम फ्लेमला भाजून घेतलेलं आहे यामध्ये मी एक कप पाणी घातलेलं आहे पाणी मी थंडच वापरलेलं आहे गॅसची फ्लेम मी हाय केली होती हवं असल्यास तुम्ही पाणी गरम करूनसुद्धा वापरू शकता तर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन ते तीन मिनटात आपलं हे बेसन शिजून तयार होते कारण काकडीसुद्धा आपण व्यवस्थित परतून घेतलेली आहे आणि बेसनसुद्धा भाजून घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपलं हे बेसन काकडीचं बेसन तयार झालेलं आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि हे बेसन तुम्ही भाकरीबरोबर पोळीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करा जेव्हा जेव्हा मी रेसिपीज अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय